रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील विविध पर्यटन स्थळांच्या विकास कामासाठी पर्यटन विभागातर्फे तब्बल 10 कोटी रुपयांचा विकास निधी आगामी काळात खर्च होणार असून यामध्ये घागरकोंडचा झुलता पूल, साखर येथील नरवीर सूर्याजी मालुसरे समाधी आणि उमरेट येथील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी स्थळाचे सुशोभीकरण यांचा समावेश असून ब्रिटिशकालीन हिल स्टेशन उल्लेख असलेल्या कुडपणसाठी लवकरच अधिकृत दौरा करून विशेष भरीव निधीची तरतूद करण्यात येईल अशी माहिती राज्याच्या पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस दिली. पोलादपूर तालुक्यातील उमरट या गावातील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी स्थळाच्या सुशोभीकरणाच्या कामाचे लोकार्पण राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतरही उमरटच्या विकासासाठी आतापर्यंत पर्यटन विकासासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून पोलादपूर तालुक्यातील नरवीर सूर्याजी मालुसरे स्मृती स्थळ विकसित करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून स्थानिकांकडून मागणी होत असल्याने या कामासाठी 2 कोटी 22 लाख तसेच 22 जुलै 2021 रोजीच्या अतिवृष्टीमुळे पोलादपूरच्या वर्षा पर्यटनाचे खास आकर्षण असलेल्या घागरकोंड येथे झुलत्या पुलासाठी 2 कोटी 89 लाख रुपयांचा निधी प्रादेशिक पर्यटनासाठी उपलब्ध करण्यात आला आहे असे यावेळी राज्याच्या पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. पर्यटन दिनानिमित्त या संदर्भात अधिकृत निर्णय महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून घेतल्यानंतर पोलादपूर तालुक्यासाठी उमरट, साखर आणि घागरकोंड बोरावळेप्रमाणेच कुडपण येथे हिल स्टेशन तसेच महावीर चक्र प्राप्त कृष्णा सोनावणे यांच्या वीरश्रीपूर्ण इतिहासाची साक्ष देणारे पर्यटन स्थळ विकसित करण्यात येणार असून या संदर्भात राज्याच्या पर्यटन राज्यमंत्री व रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः कुडपण परिसराचा पाहणी करून दौरा करून राज्य सरकारकडून निधीची तरतूद करण्यासंदर्भात पाठपुरावा करणार असल्याची माहिती प्रस्तुत प्रतिनिधीजवळ बोलताना दिली. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी रायगड न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.